नमस्कार राज्यातील राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली सत्ता पालटल्यानंतर भाजपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे भाजपनं मोठी खेळी खेळत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेत मोठी फूट पाडली आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना भाजपने मंत्रिपदाची ऑफर देऊ केली आहे अमित यांना मंत्री करण्याचा निर्णय हा शिवसेनेतील ठाकरे कुटुंबाचा प्रभाव कमी करण्याचा भाजपचा आणखी एक प्रयत्न असू शकतो भाजपाने नुकतेच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले तर स्वतः उपमुख्यमंत्रीपद घेतले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राजकीय वर्तुळात सक्रिय झाले आहेत त्यांना टक्कर देण्यासाठी अमित ठाकरे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या हालचालींना वेग आलाय भाजपची रणनीती असल्याचं बोललं जात आहे मनसे नेत्यांनी भाजपाकडून अमित ठाकरे यांच्या संदर्भात कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगितलंय तसेच राज ठाकरेंनी ही ऑफर धुडकावून लावल्याचं वृत्त मनसेकडून येत आहे मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही या संदर्भातील पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद